राहून गेल्या 15 वर्षात आरोग्य आणि शिक्षणावर कोकण विभागाच्या पाटील जिल्ह्यात काम करते. म्हणजे बदलापूरला पोहोचायला उशीर झाला असेल. आपल्या ऑलरेडी 15 ॲम्ब्युलन्स गरिबांची सेवा करत आहेत. तिथे तिथे टाकायला पाहिजे असले तरी ते केलं असले तरी सुद्धा आपला कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय जगावता कामाने त्यांनी सेवा करतात. आज टिटवाळा, कल्याण आणि बदलापूर, आपलं बदलापूर या तिन्ही ठिकाणी अशाच प्रकारच्या हॅम्ब्युलन्स देण्यात आल्या. जिथे आपल्या माणसांची सेवा झाली पाहिजे, जिथे गरज आहे तिथे तात्काळ रुग्णवाहिनी सोडली जाईल. दीपक आणि रोशन आहे तिथे, त्यांना नंबर त्यांना लावलेला असेल आणि तात्काळ आपल्या रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचले. बहुतेक महाविकास आघाडी तिकीट देते आपल्याला, ती किती चालू आहे. पण निवडणुकी लढवणार आहे आणि यावर्षी निवडून येणार आहे. पुढच्या वेळेस येताना तुम्हाला प्रेस घेताना खासदार म्हणून तुम्हाला पाहायला निवडणूक लढणार आहे. ते दिलेले त्या लाईव्हमध्ये ते दिलेलं की निवडणूक लढणार आहे आणि निवडून येणार आहे 100%. आम्ही केलेल्या 15 वर्षाच्या कामावरती आमचा विश्वास आहे, भरभर विश्वास आहे. आम्ही काय करू किंवा आमचा नेता काय करेल याच्यापेक्षा आम्ही स्वतःने काय जे केलेलं आहे, जे पेरलेलं आहे, ते उगवलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि सर्व ग्रामीण म्हणा, शहरी म्हणा, बदलापूरला थोडेफार कमी पोहोचत पडलं असेल तर आज आम्ही रुग्णवाहिकेच्या रूपात बदलापूरलाही पोहोचलेलं आहे. आम्हाला आमचा माणूस वाचायचा आहे, आमच्या समाजाला मोठं करायचं आहे. या समाजातील कोणीही दुर्बल राहता कामा नये, कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये. त्याबरोबर मायमाऊल्यांचा जो प्रकार चालू आहे आपण बघतोय, त्या डिलेवरीच्या वेळेस आमच्या भगिनी अनेक मृत्यूमुखी पडतात. कुपोषणाने कुपोषणाचा प्रश्नही मोठा आहे. आपण बदलापूरचं म्हणायला गेलं तर रेल्वेच्या एकही ट्रेन गेल्या 10 वर्षामध्ये लोकल वाढलेली नाही. अर्धवट कामांची ओपनिंग केलं होते. या सगळ्या गोष्टी थांबवायच्या आहेत. प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी काय काम करतो ते पाहायचं आहे. तर नक्कीच आमच्यापेक्षा दुसरं उदाहरण देशामध्ये चांगलं असेल की जो एक देशाचा नागरिक म्हणून एवढा करू शकतो तर लोकप्रतिनिधी म्हणून काय करेल ते पाहण्यात. नमस्कार. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलंजी भगवान सांबरे यांच्या आशीर्वादाने माझी मागच्या हप्त्यात बदलापूर शहर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आणि त्यानिमित्ताने या बदलापूर वासियांच्या सेवेसाठी माझी भरपूर दिवसांची इच्छा होती की आपल्या माध्यमातून गोरगरिबांत समस्या व्हावी आणि आरोग्यसेवा व्हावी. त्यानिमित्ताने आपण आज रुग्णवाहिकेचं लोकार्पण करत आहोत. या लोकार्पणासाठी आपल्या आग्रही समाजाचे नेतृत्व शरददादा म्हात्रे आणि आपले वरिष्ठ इथे उपस्थित आहेत. तर मला सर्वांना एक आनंदाची गोष्ट आणि सर्वांना शुभेच्छा देत त्या आपल्या माध्यमातून आपल्या बदलापूरमध्ये सर्व नागरिकांची एक समाजसेवा करण्याची आपल्याला संधी मिळत आहे. भविष्यात आपण हा जो रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आहेत यांची संख्या वाढवणार आहोत. तसेच बदलापूरमध्ये अधिकाधिक आपण आरोग्य शिबिर सुरुवातीपासून आपण नागरिकांचे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर, मोतीबिंदू ऑपरेशन, इतर आरोग्य शिबिर घेत असो, पण आज रुग्णवाहिका आल्यामुळे आपल्याला भविष्यात रुग्णसेवा करताना किंवा कुठेही नेताना आज ही सेवा आपल्याला ताबडतोब उपलब्ध होईल. नागरिकांना आवाहन करेल किंवा ज्यांना कोणी ही सेवा आवश्यक असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करून आपण ही ॲम्ब्युलन्स त्यांच्याकडे उपलब्ध करून मोफत असणार की अल्प करत नाही. ही आपल्या सर्व सेवा जी जिल्हा शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण वया वाटप असेल, आरोग्य सुविधा असेल, ही मोफत असेल. जिजाऊ संस्था आणि त्यांचे अध्यक्ष सांबरे साहेब यांनी बदलापूरकरांसाठी ही चांगली सुविधा दिली. सध्या दिवसात असे सर्व राजकीय महत्वाकांक्षा असे माणसे आपल्या जनतेच्या सेवेसाठी रिंगणात उतरले आणि त्याचा आपल्या जनतेलाही उपयोग होईल. पण अशा प्रकारची जी ॲम्ब्युलन्स दिली जाते ती त्यांनी द्यायचं काम केलं, पण जी सांभाळणारे स्थानिक शाखा त्यांना त्याचं नियोजन नीट ठेवावं लागेल. अन्यथा ते वाहन मग नादुरुस्त होतो आहे काय, त्याची निगा नीट राखावी लागेल, त्याचा वापर चुकीचा होणार नाही याची लक्ष घ्यावं लागेल. आणि यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम ते मंडळ करणार आहेत चांगले. आपण देवाला प्रार्थना करूया की जनतेच्या सेवेची त्यांना इच्छा देऊ आणि जनतेची सेवा होत राहू. जिजाऊ सामाजिक संस्था ही बऱ्याच वर्षापासून या भागामध्ये काम करत आहे. संस्थापक जी थांबले साहेब यांचं खेडे काम खेडोपाडी बरंचसं काम आहे, पूर्ण कोकण महिन्यामध्ये काम आहे. त्याच्यानंतर डहाणू पासून या ठिकाणी सुद्धा मला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि ॲम्ब्युलन्सचं जे खर्च होतं त्यांना एखाद्या रुग्णाला नेताना त्यावेळेला ॲम्ब्युलन्सची जमीन भासत होती, आज ही जरूर या ॲम्ब्युलन्सच्या रूपाने पूर्ण झालेली आहे. हे कार्य असंच मी चालू राहू आणि त्यांना हे जो अशी मी या ठिकाणी.
गेल्या 3 दिवसापासून बदलापूर येथे शरददादा म्हात्रे व सर्व आमचे मित्रमंडळी यांचं साखळी उपोषण चालू आहे. विषय आहे का पुरेशा ची सीमा ही वाढवलेली आहे का 300 मीटर पर्यंत गेलं ना 2 किलोमीटर नदीपात्रापासून गेलेले आहे. त्यामुळं लाखो आपले बांधव आहेत ते बांधव घरापासून मुक्त हे होणार आहेत. शेती वर्गात येणार आहे का शेतीला काय करता येणार नाही. ज्याप्रमाणे पूर्वी 35 सेक्शन जे लागले त्या तशा प्रकारचा हा नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर उद्या पूररेषा वाढवायची तर मुंबईची वाढवायला पाहिजे का जिथे खरोखर पाण्यावरती खडेवरती बिल्डिंग बांधल्या जातात. आपल्याकडे तशी परिस्थिती नसताना ग्रामीण भागातील शेतकरी बांधव म्हणा किंवा ज्या ज्या बिल्डिंग झाल्या त्यांचे राहणारे घरं म्हणा गरीब माणूस इथे बदलापूर परिसरात राहतो आणि त्यांच्या घरावरती त्यांच्या शेतीवरती गटांतर आलेले आहे. तुम्ही स्वतः वैयक्तिक निलेश सांबळे आमची जिजाऊ संघटना या संपूर्ण उपोषणकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे त्यांना पाठिंबा देतोय. त्याचबरोबर उद्या रस्त्यावरची लढाई दादा लढतायत त्यांच्याबरोबर दीपकांनी सज्जनला सूचना देतो रोशनला का आपणही या लढाईमध्ये सहभाग घ्या. ही जनमानसांसाठी लढाई आणि हा लढा यशस्वी झालाच पाहिजे. यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच होईल दादा कारण हा दोन गरीब माणसांसाठी सर्वांसाठी लढाई हा यशस्वी होईलच खात्री देतो. जय जय महाराष्ट्र.